नमस्कार. महाराष्ट्राचं राजकारण किंवा त्याचा स्तर कधीकाळी अतिशय चांगला आणि सुसंस्कृत होता. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये वैचारिक मतभेद असायचे, परंतु राजकीय स्पर्धा अतिशय निकोप असायची. मागील काही वर्षांमध्ये हळूहळू हे सगळं चित्र धूसर होत गेलं आणि आता तर मागील 4-5 वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सुसंस्कृतपणा किंवा वैचारिकता वगैरे नावालासुद्धा शिल्लक राहिलेलं नाही हे आपण पाहतोय. खुलेआम शिवीगाळ, एकमेकांना मारहाण करण्याच्या, अगदी कायमचं संपवून टाकण्याच्या धमक्या, केवळ राजकारणातूनच नव्हे तर आयुष्यातून उठवून टाकण्याच्या धमक्या, हे सगळं सुरू झालं. पूर्वी हिंदी चित्रपटांमध्ये अशा प्रकारचे शिवीगाळीचे किंवा हत्यांच्या धमक्यांचे काही सीन असले की ते UP, बिहार वगैरे राज्यांमधील असल्याचं दाखवलं जायचं. आता या चित्रपटवाल्यांना तसं काही करण्याची गरज राहिलेली नाही. महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर आता UP-बिहारपेक्षाही खालच्या पातळीवरती जाऊन पोहोचलेला असल्याने आपल्या चित्रपटांमध्ये रक्तरंजित राजकारण किंवा घाणेरडं राजकारण दाखवण्यासाठी लेखक दिग्दर्शक आता महाराष्ट्राचा सुद्धा वापर करू शकतात. कोकणामध्ये काल जे घडलं आणि त्यानंतर गुहागरला त्या राणींचा कधीतरी एकदा चुकून खासदार झालेला एक पुत्र, त्याने जाहीर सभेमध्ये ज्या पद्धतीने भाषण केलं आणि त्यात जी घाणेरडी भाषा वापरली, तशी घाणेरडी भाषा अगदी UP-बिहारमधील कोणत्या राजकारण्याने सुद्धा आजवर कधी वापरली नसेल याची खात्री आहे. तुझ्या आईला घोडा लावल्याशिवाय मी राहणार नाही, ही जाहीर सभेतील एखाद्या राजकीय नेत्याची कार्यकर्त्याची भाषणाची भाषा असू शकते, आणि ती सुद्धा या महाराष्ट्रामध्ये स्टेजवर आणि समोर अनेक महिला उपस्थित असताना. तू आमच्या शेपटीवर पाय दिलास भास्कर जाधव बडवे, लक्षात ठेव, या जन्मात तुला विसरणार नाही म्हणजे नाही. तुझ्या ना आईला घोडा लावा ना एक दिवस, नावाचा राणी नाही सांगणार. ऐकलत? याशिवाय त्याने भास्कर जाधव यांना याच भाषणात अगदी खुलेआम तू जर राहिलास तर बघ मी काय करतो तुझं वगैरे भाषा वापरली. राहिलास तर म्हणजे जिवंत राहिलास तर, ती धमकी ऐकवली असती तुम्हाला, परंतु त्या वाक्याच्या पुढे आणि मागे इतक्या घाणेरड्या आई बहिणीवरनं शिव्या दिलेल्या आहेत त्या राणे पुत्राने की ते न ऐकलेलं आणि न ऐकवलेलंच बरं. काय चाललं हे? म्हणजे नारायण राणेंचं एक ठीक आहे, आपण समजू शकतो की त्यांचं शिक्षण फारसं झालं नव्हतं, त्यांची पार्श्वभूमी किंवा सुरुवातीची सगळी जडणघडण ही मुंबईमध्ये शिवसेनेसाठी राडे आणि हानामाऱ्या करण्यात गेली, त्यांची एक गँग असायची असं सुद्धा मी अनेकदा वाचलेलं आहे, काही जुन्या ज्येष्ठ शिवसैनिकांकडून मुंबईमधल्या ऐकलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या तोंडून वाईट भाषा बाहेर पडली तर फारसं आश्चर्य कधी वाटलं नाही, वाटतही नाही. परंतु त्यांची ही दोन मुलं तर चांगलं उच्च शिक्षण घेतलेली आहेत ना, त्या शिक्षणाने यांच्यावरती काहीच संस्कार होऊ शकलेले नाहीत. तो माजी खासदार असलेला मुलगा जाहीरपणे स्टेजवरून विरोधकांना तुझ्या आईला घोडा लावेल वगैरे बोलतो, आणि तो दुसरा आमदार पुत्र तो आपल्या या माजी खासदार भावाच्यासुद्धा वर्तान तोही असाच खुलेआम लोकांना मारून टाकण्याच्या धमक्या देत अगदी बिंदास्तपणे फिरत असतो. त्यातील अगदी एक ताजं प्रकरण म्हणजे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्याबाबतचं. पुण्यात भाजपच्या गुंड कार्यकर्त्यांनी, खरं म्हणजे आता भाजपच्या आणि पुन्हा गुंड असं दोनदोनदा म्हणायला वेळ घालवायला नाही पाहिजे, कारण आता भाजपचे जे निष्ठावंत मूळ आणि संघशिस्तीचे संघविचारांचे जे कार्यकर्ते आहेत ते सगळे केवळ सतरंजा उचलण्यापुरते आपल्या पक्षात रोजच प्रवेश करणाऱ्या अन्य पक्षांमधल्या भ्रष्ट गुंड वगैरे नेत्यांच्या स्वागतासाठी हार फुलं आणण्यामध्ये बिचारे व्यस्त असतात. आणि रस्त्यांवरती महाराष्ट्राच्या भाजपचे म्हणून मिरवणारे जे कार्यकर्ते सध्या असतात ते मुळात गुंडच असतात. आज या विद्यापीठात जाऊन राडा कर, उद्या त्या थिएटरमध्ये नाट्यगृहात वगैरेमध्ये जाऊन राडा कर, हे असले राडेबाजीचे कार्यक्रम ते करीत असतात. तर अशांपैकीच काही भाजपच्या गुंड कार्यकर्त्यांनी परवा पुण्यामध्ये निखिल वागळे, आपले ॲडव्होकेट नासिम सरोदे, विश्वंभर चौधरी यांच्यावरती कसा प्राणघातक हल्ला केला ते आपण सगळ्यांनीच पाहिलं. खरं म्हणजे तो एखादा साधासुद्धा हल्ला नव्हता, तर निखिल वागळेंची हत्या करण्याचाच तो पूर्ण कट होता. परंतु काही पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांच्या धाडसामुळे निखिल वागळे थोडक्यात बचावले. पण ती बाब समजल्यानंतर तो आमदार असलेला दुसरा राणेपुत्र काय म्हणाला ते ऐकलं होतं ना. पुण्याच्या भाजपच्या लोकांनी काम पूर्ण करायला हवं होतं, त्यांनी ते अर्धवटच केलं, म्हणजे काय तर त्या गुंडांनी निखिल वागळेंना संपवून टाकण्याचं काम पूर्ण करायला हवं होतं असं त्याचं म्हणणं. बरं, तो जागोजागी जाऊन राज्यामध्ये अशा धमक्या देताना खुलेआम हे देखील सांगतो की अगदी बिनधास्तपणे तुम्ही आपल्या विरोधकांना संपवा, तुम्हाला काहीही होणार नाही याची गॅरंटी. कारण काय तर म्हणे, आपला बाप मुंबईत सागर बंगल्यावर बसला आहे आपल्याला वाचवायला, त्यामुळे आपल्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. पहा ही भाषा. आता या पुढे माळशरदवरून एकच फोन आला पाहिजे ते नितेश साहेब कार्यक्रम करून टाकला, आता पोलिस मागे लागलेत वाचवा.
झाल्यानंतर फोन करा, विचारायला फोन करू नका। झाल्यानंतर सुखरूप घरी पोहोचवण्याची जबाबदारी आमच्या लोकांची असेल एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो, पोलिसांच्या समोर देतो, चिंता करू नका। माझा काही वाकडा करू शकणार नाही, आपला बॉस बसलाय सागर बंगल्यावर, काही होत नाही आम्हा लोकांना। मुंबईतील सरकारी निवासस्थान सागर हे कुणाचं आहे? राज्याचे गृहमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांचं। हा राणेपुत्र खुल्याआम अगदी जाहीरपणे भाजपच्या गुंड कार्यकर्त्यांना हे सांगतोय की तुम्ही अगदी बिंदास्तपणे काहीही करा, कुणालाही संपवा, तुमच्यावरती कोणतीही कारवाई होणार नाही। कारण तुमचं रक्षण करायला आपले गृहमंत्री फडणवीस साहेब समर्थ आहेत। अंधभक्तांचं सोडून द्या हो, पण महाराष्ट्रातील सुजाण लोक हो, काय चाललं हे आपल्या राज्यात? या राणेपुत्रांची केवळ हीच नाही तर अशी असंख्य चिथावणीखोर वक्तव्य उपलब्ध आहेत सोशल माध्यमांवरती, मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अंकुश आणला जात नाही, त्यांना कोणत्याही प्रकारचा चाप लावला जात नाही। त्यांची वक्तव्य गैर किंवा चुकीची आहेत, कोणीही कायदा हातात घेऊ नये असं काहीही फडणवीस कधीही म्हणालेले नाहीत, याचा अर्थ त्यांची त्या राणेपुत्रांच्या वक्तव्याला सहमती आहे असाच होतो ना, दुसरा काय अर्थ होतो? राजकारणी लोकांकडून आपल्या राजकारणासाठी गुंडापुंडांचा वापर केला जाणं ही बाब काही नवीन आता नक्कीच नाही आहे, परंतु आता राजकारणी लोकांनीच गुंडपणा करायला सुरुवात केलेली आहे ही बाब नक्कीच गंभीर आहे। आणि आश्चर्य या बाबीचं अधिकच वाटतं की स्वतःला उच्च नीतिमूल्यांची जपणूक करणारा वगैरे म्हणून घेणारा पक्ष भारतीय जनता पार्टी, त्याचे पक्षापेक्षाही स्वतःला अधिक सुसंस्कृत म्हणून घेणारे नेते देवेंद्र फडणवीस हे सगळं महाराष्ट्रात घडू देत आहेत। आपल्या स्वार्थी राजकारणासाठी जागोजागी या अशा विषवल्लींना ते खतपाणी घालत आहेत, त्यांना संरक्षण देत आहेत, हे सगळंच अतिशय भयावह आहे। प्रभू श्रीरामाची मूर्ती मंदिरात स्थापित केल्याने रामराज्य निर्माण होत नसतं, त्यासाठी राम कळायला लागतो, राम समजायला लागतो। आपल्या विरोधकांनाही प्रभू राम किती आदर द्यायचे, आपल्या प्रजाजनांच्या मतालाही ते किती सन्मान द्यायचे, ते सगळं शिकून घ्यावं लागतं, अंगीकारावं लागतं। भाजपच्या दिल्ली ते गल्ली कोणत्याही नेत्याला प्रभू राम मुळात समजून घ्यायचंच नाही आहे। मंदिर रामाचं उभारायचं पण प्रत्यक्षात जाऊ द्या, फार वाईट शब्द तोंडात येत होते पण नको आता। पूर्वी जय जवान जय किसानचा नारा देऊन जवान आणि किसानांना एकत्र एका धाग्यात गुंफणारे असे आपले नेते होते, आता जवानांना किसानांच्या विरोधात उभे करणारे असे नेते आहेत। हे रामराज्य आहे, अब की बार 400 पारचा नारा देत आहे ना खात्रीने मोठ्या आवेशात। सरकारी तिजोरीतील जनतेचे करोडो रुपये जाहिरातबाजीवरती खर्च करून रोज नवनवीन गॅरंट्या देत आहेत ना, मग का आजही रोज विरोधी पक्षांमधील लोक फोडता आहात? का विरोधकांवरती ईडी आणि सीबीआय सोडता आहात रोजच्या रोज? कारण अयोध्येतील तो प्रभू श्रीराम तुम्हाला आता पावणार नाही याची तुम्हाला खात्री झालेली आहे। आणि महाराष्ट्राने जर साथ दिली नाही तर 400ची तर बातच सोडा, सत्तेचा बहुमताचा आकडा गाठणं देखील अवघड आहे याचीही तुम्हाला खात्री पटलेली आहे। महाराष्ट्रात ही सगळी गुंडागर्दी फोडाफोडी चालली आहे, पत्रकारांवर सामाजिक कार्यकर्त्यांवरती जे हल्ले सुरू झालेत ते सगळं भाजपची ही हाराकिरी दर्शवणारच आहे। जनतेने हे सगळं पाहत असतानाच आपल्या मनाशी काही विचार करायला हवा, काही निर्धार करायला हवा, इतकीच अपेक्षा आहे। या अपेक्षेसहच आजच्या भागामध्ये इथेच थांबतोय। चॅनल आपलं सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, एवढीच एक विनंती। पुन्हा भेटू लवकरच, तोपर्यंत धन्यवाद।